इलाज करता येईल। वारंवार ह्या गोष्टीला समोर जाऊन हजारो कोटीचं नुकसान जे होत आहे त्यातून नक्कीच एक दिलासादायक मार्ग काढावा किंवा उपाययोजना करावी असा आमचा एक उद्देश आहे, तो निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण करू। नाही, मी सांगितलं की तो सुद्धा विषय निसर्ग चक्रीवादळ असो, ती जो जी आर काढला होता तो निसर्ग चक्रीवादळापुरताच होता आणि तसंच जी आर काढायचं असेल किंवा काय ठरवायचं असेल तर ते कॅबिनेट पुढे जाऊन ठरवावं लागतं, पण त्यापेक्षा कमी रक्कम किंवा कमी मदत करणं हे सुद्धा शक्य मला दिसत नाही। त्यामुळे एकूण निर्णय कॅबिनेट पुढे जाऊन चर्चा करायचा असतो आणि कॅबिनेटने मान्यता दिली तर ते आपण निर्णय घेऊ। राहिला आंब्याचं नुकसान, खरं म्हणजे आंब्याचं झाड हे 50 वर्ष फळ देणारं झाड आहे एका, आणि त्यामुळे मागच्या वेळेस निकष बदलवून 18,500 रुपये एनडीआरएफचे निकष होते, आपण 50,000 रुपये हेक्टरी राज्य सरकारच्या तिजोरीतून अतिरिक्त पैसे दिले आणि पुढे सुद्धा बागांचं जे नुकसान झालेलं आहे, काजूंचं नुकसान झालेलं आहे, हे नुकसान काही भागामध्ये केळ बागांचं नुकसान झालेलं आहे तेही पण दिसलं आणि बोटीचं नुकसान मोठ्या प्रमाणात आहे आणि अनेक बोटी बुडाल्यांची आता माहिती आता आमच्याकडे आहे किंवा तुटल्या आहेत बोटी, त्यामुळे मच्छीमार बांधवाचं नुकसान मोठं आहे। तर हा सगळा पूर्ण माहिती, पूर्ण पंचनामे आणि हे सगळी झाल्यानंतर आपण त्या संदर्भामध्ये योग्य असा कोकणी लोकांना पूर्णत न्याय देणारे हा निर्णय आम्ही घेऊ। असं आहे की ते उपोषण केंद्र सरकार विरुद्ध जर केलं तर बरं होईल, कारण मागच्या वेळेस 784 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतून वाटले, त्यातले आम्ही मागणी केली होती 1,000 कोटीची पण केंद्र सरकारने केवळ आम्हाला 274 कोटी रुपये दिले, म्हणजेच अजूनही आम्हाला पूरग्रस्त भागाला निधी दिला नाही। 10,000 कोटी रुपये अतिवृष्टीमध्ये वाटलेत, एकही रुपया दिला नाही, केवळ काय यांची सरकार लोकसभेच्या उमेदवार लोकसभेला लोक यांचे निवडून आले नाही काय, मोदी साहेबांना पाठिंबा भरभरून दिला नाही काय, मग केंद्र सरकारची एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या धोरण जे आहे आपत्ती व्यवस्थापन धोरणाच्या धोरणात हे मदत नाही काय, त्यांनी मदत करू नये काय? केंद्र सरकारने मदत करावी, राज्य सरकारने मदत करावी, दोघांनीही मिळून एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत असं काही त्या कोकणी माणसाच्या मागे राहिलं पाहिजे। टीका टिप्पणी करायची आणि उपोषणाच्या धमक्या द्यायच्या हे एवढी धमकी देण्यापेक्षा ते केंद्र सरकारकडे जाऊन थोडा वेळ काढावं, मोदी साहेबांना विनंती करावी। आम्ही तर आमच्या सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे, राज्य सरकार म्हणून ते आम्ही पार पाडणारच आहोत, परंतु भरीव मदत जर अपेक्षा असेल, आता सांगणार की काहीच दिलं नाही, कोकणात जाऊन पाहिलं तर तुमची सगळी पत्रकारांची टीम जाऊन पाहूया कोणत्या गावाला किती पैसे दिलेत, अहो रत्नागिरीला आम्ही पैसे पाठवले 202 कोटी निसर्ग चक्रीवादळाच्या माध्यम आणि 152 कोटी रुपये खर्च आले, 50 कोटी रुपये कलेक्टरनी वापस केले, एवढा भरीव निधी दिला आणि सिंधुदुर्गात जाऊन म्हणणार की इकडे काहीच पैसे आले नाही, निसर्ग सिंधुदुर्गात गेलाच नाही चक्रीवादळ, तर मदत करायचा कुठे प्रश्न होता? जिथे चक्रीवादळ पोहोचलाच नाही तिथे मदत द्या म्हणून जर सांगतील, हां तो ते चक्रीवादळ तिथे पोहोचला, त्याचं नुकसान झालं, नुकसान झालं आहे तिकडे वेंगुर्ल्याला झालं आहे, मालवणला झालेलं आहे, देवगडला झालेलं आहे, त्या भागात मदत गेली गेली पाहिजे जेथे नुकसान झालं, पण आता आपण द्यायचं नाही काहीच केंद्राने मदत आणि राज्य सरकारने दिल्यावर टीका करायचं, टीका करून प्रत्येक गोष्टीला टीका करू नका, यातून चांगला मेसेज जात नाही। आपण सगळे मिळून या सगळ्या संकटात लोकांच्या बरोबर राहिलं पाहिजे, ही भूमिका सर्वांची असली पाहिजे आणि विरोधकांनाही सुद्धा माझा असा सल्ला आहे। आता असं आहे की शेवट अर्थव्यवस्थापन आहे, रोजगार आहे लोकांचा, लोकांच्या जीवन मरणाचा सुद्धा प्रश्न आहे आणि विशेष करून आनंदाची बाब अशी की महाराष्ट्रामध्ये आता कोविड कमी होतो आहे, अशा स्थितीमध्ये ही लॉकडाऊन शिथिल करणं ही मागणी आता सुरू झालेली आहे। लॉकडाऊन कडक करावा अशी मागणी ज्यावेळेस होती
त्यावेळेस लॉकडाऊन केला गेला, आता शिथिल करा म्हणून जनतेतून मागणी होत आहे, त्यामुळे आता पुढचे 5-7 दिवसात काय परिस्थिती येईल त्यानुसार आपण लॉकडाऊनचा शिथिल कुठपर्यंत करायचा, कुठली गोष्टी करायच्या याचा निर्णय म्हणजे पुढच्या 4-5 दिवसाच्या आत, 4 दिवसाच्या आत हा निर्णय आम्ही नक्की घेऊ. आणि पूर्ण राज्यासाठी असणार आहे की ज्या जिल्ह्यांमध्ये कोविडची रुग्णसंख्या अधिक आहे ते बघा. आता कालच्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातील 14 जिल्हे सध्या रेड झोन मध्ये आहेत आणि तिथे तुम्ही सगळे सरसकट शिथिल करा म्हटलं तर ते शक्य होणार नाही. पण त्यामध्ये नवीन काय आहे, तर आम्ही मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात कंटेनमेंट झोन तयार केले होते, तर असे झोन त्या जिल्ह्यातील एकूण कामही चालेल, पण जे हॉटस्पॉट आहे त्याला मात्र त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे किंवा त्याला ब्रेक करायचं असेल तर ते कंटेनमेंट झोन तयार करून त्याला स्ट्रिक्टली त्या परिसरामध्ये लॉकडाऊन सारखी परिस्थिती नियम करावी लागतील. एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की जिथे आता रुग्णसंख्या झपाट्याने खाली झाली आहे आणि सर्वसामान्य परिस्थिती येत आहे त्यावेळेस तिथे सुद्धा लॉकडाऊन शिथिल करण्याची आवश्यकता आहे, तो सुद्धा निर्णय घ्यावा लागेल. तिसरी गोष्ट अशी की बाहेर आता याच्यातून रेल्वे स्टेशनवर खूप गर्दी होते. आम्ही आता सिंधुदुर्ग कोकणामध्ये सांगितलं, सिंधुदुर्ग हॉटस्पॉट आहे, सिंधुदुर्गामध्ये आम्ही सूचना दिल्या की सगळ्या रेल्वे स्टेशनवर अँटीजेन टेस्ट कंपल्सरी करा आणि रॅन्डम पद्धतीनं RT-PCR पण करा. जरा नाकात काड्या गेलेत ना म्हणजे बाहेर फिरणं जरा फार कमी होते. हा, ते म्हणजे अँटीजेनमध्ये तेवढा होत नाही त्रास. तोंडात आणि नाकात जे RT-PCR करतो त्यावेळेस नको रे बाबा, पुन्हा येणार नाही, पुन्हा फिरणार नाही असं काही पुढं म्हणतात तरुण. म्हणून याही टेस्ट रॅन्डम पद्धतीनं केल्या गेल्या पाहिजेत अशा आम्ही सूचना दिलेल्या आहेत. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता जे जिल्हे रेड झोन मध्ये आहेत तिथे अधिकचा कडक लॉकडाऊन करायला केला गेला पाहिजेत आणि सांगितल्याप्रमाणे कंटेनमेंट झोन केले पाहिजेत. होम आयसोलेशन मध्ये आता फार काही तथ्य राहिलं नाही, कारण लोक होम आयसोलेशन मधून बाहेर पडतात, खुल्लेआम फिरतात, कोणावर काही निर्बंध नाही किंवा बंधन नाही, म्हणून त्यांनी ते फिरू नये. तर त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन कसं करता येईल, जे शाळा असतील, मोठ्या बिल्डिंग असतील, त्या ठिकाणी यांना पॉझिटिव्ह झाला की तिथे ठेवायचं आणि तिथे ठेवल्या गेला पाहिजेत आणि त्याचा बाहेरशी संपर्क होता कामा नये. नाहीतर अलीकडं कुटुंबाच्या कुटुंब एक पॉझिटिव्ह असला की नव्या स्ट्रेनमध्ये कुटुंबाच्या कुटुंब बाधित होतो आहे, अख्खा कुटुंब त्यामध्ये गोठवत आणि त्याच्यामध्ये जर काही पुन्हा कुटुंब त्या एखाद्या व्यक्तीला शुगर असेल, डायबिटिक असेल, BP असेल, तर असे शुगर असे पेशंट, किडनीचा आजार असेल, अशा पेशंटला जास्त धोका संभवतो आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच निर्णय आम्ही घेतो आहोत. पण 14 जिल्ह्यातला लॉकडाऊन मात्र पुढच्या 7-8 दिवसावर निर्बंध परिस्थितीवर निर्णय अवलंबून राहील आणि आता तिथे कडक लॉकडाऊन करावंच लागेल, ही भूमिका घ्यावी लागेल. आणि इतर जिल्ह्यामध्ये सामान्य परिस्थिती होत असेल तर तिथे मात्र नक्कीच काही शिथिलता द्यावी लागेल, या निर्णयापर्यंत आम्ही आहोत. लोकलच्या संदर्भात कशा पद्धतीने आता आपण सर्वसामान्य प्रवास बंद केला आहे, चर्चा अशी आहे की 15 जून पर्यंत लोकल सेवा जे आहे बंद होईल. नाही बघा, मी पुन्हा सांगतोय, मुंबईत कोविड कमी झाला, कोरोना कमी झाला, पण संपलेला नाही. का कमी झाला? कारण काही कठोर निर्णय घेतल्यामुळे कमी झाला. अनेकांची मागणी होती की रेल्वेमध्ये तुम्ही रेल्वे लोकलसाठी सुरू करा, व्यावसायिकसाठी सुरू करा, अनेक अनेक लोकांच्या मागण्या होत्या, म्हणजे विविध संघटनांच्या मागण्या होत्या. पण आम्ही निर्णय घेतला की केवळ आरोग्य सेवा व्यतिरिक्त लोकल सुरू ठेवायची नाही, त्याचाच परिणाम फार मोठा झाला. आपण एकाला परमिशन दिली की दुसरा येतो, दुसऱ्या दिली की तिसरा येतो आणि मग जनरल सुरू केला की त्या तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की लोकलच्या डब्बे गजगजून भरले असतात आणि तो संसर्ग वाढण्याला काहीच वेळ लागत नाही. म्हणून काही वेळ तरी यावर निर्बंध ठेवावेच लागतील, कारण तुम्ही सरसकट सूट दिली. अजूनही आम्ही पाहतो लॉकडाऊन आहे पण रस्त्यावरची ट्रॅफिक जर परिस्थिती वाढली तर लोकांना तेवढी आम्ही मोकळी दिलीच आहे. मग आता एवढा आग्रह काय, ज्या ठिकाणी काम करत असतील तर टॅक्सीचा पर्याय आहे, बसचा पर्याय ठेवला आहे, आपल्या बेसचा, या सगळ्याचा वापर खुला ठेवला आहे, त्याचा तो वापर केला गेला पाहिजे. पण रेल्वेमध्ये जी तोबा गर्दी होती, ती तुफान गर्दी होती, ती मात्र गर्दी पुढचे 15 दिवस टाळावंच लागेल आणि त्या दृष्टीने निर्णय घ्यावा लागेल. बघा, आम्ही मागच्या वेळेस निधी कमी पडू दिला नाही कोविडशी लढत असताना, याही वेळेस निधी कमी पडणार नाही याची तयारी केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना
जिल्हा नियोजन मंडळातून 30% निधी खर्च करण्याचा अधिकार स्थानिक जिल्ह्याला दिलेला आहे. 30% म्हणजे एखाद्या जिल्ह्याचा DPTCचा बजेट 300 कोटी असेल तर 30 कोटी तो कोविडसाठी खर्च करू शकतो आणि आवश्यकता असेल तर वाढ करून देता येईल 10%-20% असे पण आम्ही निर्देश दिले. त्याबरोबर स्थानिक निधी जे काही स्रोत असेल तिथून खर्च करावं आणि आमच्या विभागाकडून आतापर्यंत आम्ही सर्व जिल्हा मिळून म्हणजे 31 मार्च नंतर